केंद्रातील मोदी सरकारचे निर्णय चूक की बरोबर या विषयावर जनता उघडपणे बोलताना दिसत आहे। बीजेपी प्रेमी मोदी सरकारचं समर्थन जोरदारपणे सोशल मीडियावर करताना दिसत आहेत, विरोधात मात्र क्वचितच बोलताना लिहिताना जनता दिसत आहे। त्यातच मोदी सरकारने नुकताच जाहीर केलेला अग्निपथचा निर्णय, या विरोधात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर तरुणांचा विरोध जोर धरू पाहत असताना या निर्णयाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अहमदपूरच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका पदाधिकारी यांच्यासह तरुणांची उपस्थिती होती। भारतीय सैन्य दलामध्ये भरती प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारने बदल करून जी नवी योजना आणली, अग्निपथ योजना, ही योजना तरुणाचं भवितव्य धोक्यामध्ये घालणारी योजना आहे। या योजनेमध्ये 17 ते 21 वर्षापर्यंत भरती आणि 21 ते 25 वर्षापर्यंत नोकरी, 25 वर्षानंतर युवकांना करायचं काय, यामुळे बेकारी वाढण्याची शक्यता आहे, बऱ्याच जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। म्हणून ही योजना तात्काळ परत घ्या, तात्काळ बंद करा, या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन व निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। मोदी सरकारला विनंती आहे, हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे, ही हुकुमशाही प्रवृत्ती आता बंद करून मोदी सरकारनं तात्काळ अग्निपथ योजना परत घ्यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। आक्रोश में है, तरुणों को जो नौकरी दी जा रही है अग्निपथ के नाम पे, 2 साल और 4 साल का रोजगार दिया जा रहा है, इसके निषेध में पूरे भारत में इनके खिलाफ आज कांग्रेस प्रदर्शन कर रही है। हम भी महाराष्ट्र में इसके साथ हैं और हम सरकार से अनुरोध करते हैं कि अग्निपथ जो योजना है आप वापस लीजिए, वापस लेके यहाँ के तरुण को आप ठोस ऐसा रोजगार दीजिए जो पहले का था, आप उसको कंटिन्यू करिए, इतने में यह विनंती करता हूँ, धन्यवाद। आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं पूर्ण देशामध्ये अग्निपथच्या विरोधात आपण या ठिकाणी धरणे आंदोलन आणि या ठिकाणी आम्ही जिल्हा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत। विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अग्निपथ ही योजना पार फसवी आहे। पंतप्रधान मोदी यांनी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणले होते, परंतु त्या 2 कोटी नोकऱ्या न देता सुशिक्षित जे आता 21 ते 25 लोक म्हणजे वयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठंतरी आशा दाखवून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे काम आता सध्या हे सरकार करत आहे, परंतु त्यांच्या मनावर होणारा परिणाम इतका घातक आहे की नंतर त्यांचं भवितव्य अंधारात, म्हणजे त्यांनी शिकायचं आहे आणि पुन्हा पण नोकरीला गेलो म्हणून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, धंदा करायला मिळणार आहे आणि नोकऱ्या मिळणार आहेत, धंद्याला काहीतरी पैसे देऊ अशी लालच या ठिकाणी करण्याचं काम मोदी सरकार करत आहे। म्हणून आपण त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करत आहोत असं निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्हा उपजिल्हाधिकारी कार्यालयात आणि चाकूर आणि अंबकपूरच्या वतीनं दिलेलं आहे। तरी यांचा हा भारतीय जनता पार्टी व या पंतप्रधानाचा या ठिकाणी निषेध आम्ही या ठिकाणी करणार आहोत, एवढंच या ठिकाणी बोलतो। News Maharashtra Today.